मागील व्हिडिओमध्ये आपण बाणेश्वर महादेवाचे दर्शन घेतले आहे. या व्हिडिओमध्ये आपण तुकाई देवी मातेचे दर्शन घेणार आहोत. नमस्कार, मी गौरव कुलकर्णी. आपलं स्वागत आहे निवांत लाईफ या यूट्यूब चॅनलवर. तुकाई देवीचे हे मंदिर बाणेर टेकडीच्या माथ्यावर वसलेले आहे. टेकडीवरील मंदिराकडे जाण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध असून त्यातील हा पायऱ्यांचा मार्ग उत्तम आणि सुव्यवस्थित आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणत 800 पायऱ्या चढून वर जावे लागते. या वाटेवर ठिकठिकाणी थांबण्यासाठी आणि विश्रांतीसाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हा डोंगर चढताना आपल्याला बाणेर या भागाचे उत्तम अशा प्रकारचे एरियल व्ह्यूज पाहायला मिळतात. पाषाण हिलपासून तुकाई टेकडीपर्यंत ट्रेकिंग करून सुद्धा येता येते. आता आपण या मंदिराच्या इतिहासाबद्दल थोडीशी माहिती पाहूया. या मंदिराची स्थापना साधारणतः 400 वर्षांपूर्वी झालेली असून सध्या नुकतीच या मंदिराची पुनर्बांधणी करून झालेली आहे. बाणेरचा इतिहास साधारणतः 17व्या शतकापासून आहे, जेव्हा कळंबकर कुटुंबाला बाणेरचा वारसा मिळाला होता आणि ते येथील शासक बनले होते. कावजी कळंबकर यांनी बाणेरजवळील एका टेकडीवर तुकाई मातेचे मंदिर बांधले, जे आता बाणेर टेकडी म्हणून ओळखले जाते. तुकाई देवीचे हे मंदिर अतिशय मनमोहक आणि शांत आहे, कारण हे मंदिर डोंगर माथ्यावर असल्यामुळे येथे भाविकांची जास्त प्रमाणात गर्दी होत नाही. मंदिरातील छप्पर, खांब इत्यादींवर आपल्याला उच्च कोटीचे कोरीव शिल्पकाम पाहायला मिळते. मंदिराची पुनर्बांधणी नुकतीच पार पडल्यामुळे मंदिर खूप उत्तम सुव्यवस्थित असून येथील वातावरण देखील खूप आल्हाददायक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे मंदिरात येण्यासाठी वेगवेगळ्या वाटा आहेत, त्यामुळे मंदिरात येण्यासाठी विविध दरवाजे देखील उपलब्ध आहेत. आपण मंदिरात गर्भगृहाच्या मागील बाजूने प्रवेश केला आहे. येथे तुम्ही अजून एक प्रवेशद्वार बघू शकता. गर्भगृहाच्या समोरच आपल्याला गॅलरी सदृश असा मोकळा भाग पाहायला मिळतो. येथून आपल्याला बाणेर, बाळेवाडी, पिंपळे निलख, औंध इत्यादी सर्व भागांचा एरियल पॅनोरामिक व्ह्यू पाहायला मिळतो. मंदिरातील हे सर्व कोरीव काम पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. मंदिरातील बांधकामासाठी संगमरवराचा वापर करण्यात आला आहे. तुकाई मातेचे दर्शन घेतल्यावर मन अगदी स्तब्ध होऊन जाते. देवीचे हे रूप किती डोळ्यात साठवू असे होऊन जाते. देवीची ही मनमोहक मूर्ती काळ्या पाषाणापासून बनवली आहे. मी जेव्हा या मंदिरात गेलो तेव्हा अजिबातच गर्दी नव्हती, त्यामुळे मंदिर अगदी शांत वाटत होते. मंदिराच्या आतमधील आणि बाहेरील बाजूस
प्यायच्या पाण्याची उत्तम व्यवस्था आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस भरपूर मोठी जागा उपलब्ध असून भाविकांना बसण्यासाठी उत्तम सोय होऊ शकते. तुम्ही या तुकाई देवी मातेच्या मंदिराला भेट दिली आहे का? भेट दिली असेल तर आपला अनुभव नक्की कॉमेंट्सद्वारे कळवा. अजून आपण जर या मंदिराला भेट दिली नसेल तर बाणेश्वर महादेव मंदिर आणि तुकाई मंदिर या दोन्ही मंदिरांना आपण अवश्य भेट द्या. या मंदिरात तुम्ही सकाळी लवकर ट्रेक करून सूर्योदय पाहण्यासाठी किंवा संध्याकाळी सूर्यास्त बघण्यासाठी नक्की येऊ शकता. तुर्तास ह्या व्हिडिओमध्ये एवढेच. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांना शेअर करा. जर आपण या चॅनलला प्रथमच व्हिजिट करत असाल आणि ज्यांनी हे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल, सर्वांना विनंती आहे की या चॅनलला आपण अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.